लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आज साहेबांच्या हस्ते माथाडी कामगारांचं मोफत लसीकरण आणि या लसीकरणाचं साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं, याचा मला मनापासून या ठिकाणी आनंद वाटतो। साहेब, आम्ही माथाडी चळवळीमध्ये काम करत असताना आमच्या कामगारशी काहीतरी बांधिलकी असणं गरजेचं आहे। राजकारणामध्येही कामगार चळवळ वापरणं आणि त्यानंतरची इतर घटनेपेक्षा या माथाडी कामगारांचं प्रकृती, त्यांचं आरोग्य, त्यांचं भवितव्य ही उज्ज्वल झालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। याच व्यासपीठावरती काही महिन्यापूर्वी केंद्राच्या असणाऱ्या शेतकरी कायद्याबद्दल, राज्याच्या असणाऱ्या शेतकरी कायद्याबद्दल चर्चा सुरू होती। वेगवेगळे विचार लोकांनी, कार्यकर्त्यांनी मांडलं आणि त्याच्याच अगोदर माझ्याकडे एक कांदा बटाट्याचा निष्पक्षपणे काम करणारा एक सामान्य कामगार आला आणि त्यांनी मला विनंती केली की साहेब, प्रत्येक जण राजकारणाचं काही ना काहीतरी म्हणतात ना, ब्लँकेट वापरून, चादर वापरून त्या ठिकाणी लसीकरण करतंय। मग साहेब, आपण तर साहेबांचे चिरंजीव आहात, तुमच्या वतीनंही या ठिकाणी हातभार लागणं फार गरजेचं आहे आणि मला साहेब ते खूप पटलं आणि म्हणून ऐका, आपला त्यावेळेला मी या ठिकाणी कार्यक्रम सुरू होता आणि कार्यक्रम संपल्यानंतर मी कामगारांना सांगितलं की मी साहेबांचा चिरंजीव म्हणून अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या वतीनं 1000 माथाडी कामगारांना मोफत लसीकरण केलं करणार आहे, की त्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी घोषणा दिली। आता ते लसीकरण करत असताना इतर काही गोष्टी आहेत पण असू द्या, परंतु साहेब हे लसीकरण करत असताना आपल्या हस्तेच उद्घाटन घेणं हा माझा एक वेगळा फटका, हे जर फार मोठं गणित आहे। आम्ही वर्षानुवर्षी 1999 अगोदर आमचे मोठे बंधू स्वर्गीय शिवाजीराव पाटील काँग्रेस पक्षाच्या विचारांमध्ये काम करत होते, 99 नंतर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं, त्याचं मी एक विधान परिषदेचा आमदार झालो, परंतु माझ्या आमदारकीच्या कालखंडामध्येच निवडणुका झाल्या आणि त्याच्यावरती आपली सत्ता आली। राज्याचे एक तरुण तडफदार मुख्यमंत्री एक कसा असावा, दूरदृष्टी कशी असावी, असं मी आपल्यामध्ये त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यानंतर ज्या वेळेला माथाडींचे प्रश्न वाढायला लागले त्यावेळेला आमचेच काही सहकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की नरेंद्र, आपले जे माथाडीचं व्यासपीठ आहे हे व्यासपीठ खुलं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठामध्ये एकेकाळामध्ये मनोहर जोशी साहेब आले होते, एकेकाळामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आले, तर आज राज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचं सरकार आहे, तर भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आले पाहिजे, आपण त्याचा प्रयत्न करावा। आम्ही राष्ट्रवादीचे आमदार होतो, शशिकांत शिंदे साहेब होते, जवळपास आमच्यावरती पक्षाचं तर तसं चिन्ह होतंच, संघटनेवरही तसंच प्रकारचं चिन्ह होतं, परंतु अशा परिस्थितीमध्ये आपलं मन माथाडी चळवळीसाठी योग्यरित्या वळवणं हे माझ्यासाठी फार अशक्य होतं, ज्याची मला साथ आदरणीय प्रसादजी लाड साहेबांनी दिली। प्रसाद लाड साहेबांचे सासरे भाऊसाहेब भापकर यांचे आणि वडिलांचे संबंध होते, प्रसाद लाड साहेबांच्या मिसेस यांच्या आणि आमचे मोठे बंधू स्वर्गीय शिवाजीराव पाटील त्या ठिकाणी त्या काळामध्ये भेटत होते, भाऊसाहेब भापकरांच्या काळातले, आणि आम्ही तर प्रसाद लाडवारांच्या बरोबर एक युवक म्हणून काम केले। मला वाटतं त्यांना आठवत असेल की एक निवडणुकीमध्ये जितेंद्र आव्हाड, ते, मी, किशोर पाटणकर आणि आपण सगळेजण निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहे आणि प्रसाद लाडने आम्हाला ताकद दिली। राजकारणामध्ये कुठल्याही ठिकाणी कुठलीही जबाबदारी देताना पक्षाची बंधनं त्या ठिकाणी असतात, परंतु साहेब आपण मला जी ताकद दिली त्या काळामध्ये ही माझ्यासाठी फार सरप्राईझिंग होती आणि आपण बघितलं ते आमचं मन किंवा आमच्या कामगारांच्या वेदना आणि त्या वेदना सोडवण्यासाठी आपण पाठीशी उभे राहिलात, याच्यामुळेच आपल्या असले हा कार्यक्रम झाला पाहिजे असा माझा तो हट्टा होता आणि आपण आमचा लहान मुलासारखा हट्ट पुरवला त्याबद्दल पण मी आभार मानला पाहिजे, कारण आपलं काम एवढं महाराष्ट्रामध्ये मोठं आहे की कुठल्या क्षणी आपण दिल्लीला जाता तर कुठल्याही क्षणी कुठल्याही कोविड सेंटरला भेट देता, ही परिस्थिती मीच नाही तर उभ्या महाराष्ट्राने आपल्याला पाहिलेली आहे। मी आपला उल्लेख महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री केलं, निमंत्रण पत्रिकेमध्ये छापलं, काही लोकांनी मला विचारलं, मी म्हटलं जी व्यक्ती आपलं पद गेल्यानंतरही समाजाच्या साठी काम करते, लोक
वेळ देते कोविडच्या महामारीच्या काळामध्ये स्वतः कोविड सेंटरला जाऊन भेट देते याच्यापेक्षा सगळ्यात मोठा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये नाही अशी माझी धारणा आहे ही जी माझी धारणा आहे ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक असणाऱ्या नागरिकांना असंच वाटतं राजकारणामध्ये घटनेप्रमाणे जरी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब अधिकृतपणे जरी असले तरी माझ्या किंबहुना हृदयामधला मुख्यमंत्री कोण असेल तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब साहेब आम्ही या चळवळीमध्ये काम करताना असंख्य प्रश्न निर्माण झाले होते तुमच्याकडे येत असताना थोडं घाबरत धरलं अरे असं तुम्हाला वाटत असेल की अरे नरेंद्रने मागच्या काळामध्ये काय गडबड केली का त्याला आता काय मी त्याचा उकरून काढणार आहे कारण एक लोकांची भावना असते की राजकारणामध्ये दुसऱ्या पक्षाचा ज्या वेळेला एखादा आमदार सत्ताधारी पक्षाकडे जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी त्यांनी चुका केल्या असतील परंतु साहेब मी स्पष्ट सांगतो आदरणीय अजितदादांनी विधान परिषदेत घेतल्यानंतरही स्वतःच्या स्वार्थासाठी मी कधी काम केलं नाही किंबहुना एखादा प्लॉट घेतला नाही किंबहुना कुठे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी मदत घेतली नाही आणि तुमच्याकडेही मी अपेक्षा एवढीच केली होती की माझा माथाडी कामगार अण्णासाहेबांचा माथाडी कामगार हा झगला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही ताकद दिली वडाळ्यासारखा एक अडचणीचा प्रश्न कितकच बसणं आपल्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत दादांनी सोडवला महसूल मंत्री असताना माथाडीवरती जाचकाठी होत्या त्यानंतर 36 माथाडी कामगार बोर्डाचा आदेश निघाला होता एखाद्या राज्यकर्त्यांनी सभागृहामध्ये जीआर काढला तो जीआर कुणी रद्द करत नसते परंतु साहेबांना ज्या वेळेला पटलं त्यावेळेला तो 36 माथाडी बोर्ड संयुक्तपणे एकत्र करण्याचा जीआर आपण त्या ठिकाणी रद्द केला मी पक्षात नसतानाही सर मी आताच फेसबुक पेजवरती मागच्या काही वर्षापूर्वी निरंजन तुम्ही टाकलेली पोस्ट होती महामंडळाची ती आता रिफ्लेक्ट होते बघा साहेब 2018 विधान परिषद संपल्यानंतर आपण मला महामंडळाची जबाबदारी दिली होती आणि त्याची त्याचा जीआर आज 30-31 तारखेला म्हणजे ऑगस्टलाच निघाला होता आणि हे निघाल्यानंतर पहिली पोस्ट माझे मित्र निरंजन डावकर यांनी टाकली होती ती आता मला फेसबुकमध्ये ती रिफ्लेक्ट झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं की साहेब आपणही म्हणजे खास करून मी पत्रकारांना सांगतो की पक्षामध्ये न घेता दूरदृष्टी ठेवून समाजासाठी काम करण्याची संधी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला दिली ही अट कधीच नव्हती की तू पक्षात ये मग मी तुला संधी देतो तू पक्षात येऊन 6 महिने रमला पाहिजेस आमचे सगळे नियमावली आहेत ते पाळले पाहिजेस काम केलं पाहिजेस बिलकुल नाही आमची कामाची जिद्द समाजाबद्दलची तळमळ पाहून साहेबांनी दिली साहेब आपण जे जी जबाबदारी मला दिली त्या त्या जबाबदारी मी न घाबरता न दोन पावलं मागे सरता मी त्या ठिकाणी पूर्ण केली मग सातारची निवडणुकी असो यदा कदाचित अधिकृतपणे पराजय झाला जरी असला तरी आजही माझ्या हृदयामध्ये तुम्ही जी जबाबदारी दिली काही लोक 1.5 लाखामध्ये मला कार्यक्रम करणार होते परंतु 4.5 लाख मतं जी काय मिळाली तर तुमच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे खंबीरपणे ज्या ज्या वेळेला माझ्यावरती कुठल्याही प्रकारचं अडचणी आलेल्या आहेत कामगारांच्या वरती त्या त्या वेळेला साहेबांना मी विचारलेलं आणि साहेबांनी मार्गदर्शन केलं राजकारणाच्या घडामोडी बदलल्या आणि बदलल्यानंतर ज्या वेळेला हे जे महामंडळ होतं ते बरखास्त केल्याच्या बद्दल मला कुणाचंही दुःख नव्हतं फक्त पहिली सही करणाऱ्या व्यक्तींनी किती जड मन करून सही केली असेल आणि शेवटची सही ज्यांनी केली त्यांनी का केली असेल हे मलाही त्याची कल्पना आहे परंतु ती सही झाल्यानंतर साहेबांनी बोलून घेतलं आता तू काय करणार आहेस मी म्हटलं साहेब काम तर केलं पाहिजे आपण तर शब्द दिला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला की 1 लाख मराठा उद्योजक करायचे तुमच्या आशीर्वादाने 26 जिल्हे फिरलोय अजून सर जिल्हे बाकी आहेत होत नसलं तरी काय झालं तरी म्हटलं समाज आमचा आहे आणि समाजापाठी उभं राहणं माझं कर्तव्य आहे मला साहेबांनी सुचवलं की नरेंद्र तू वडिलांच्या नावावरती फाउंडेशन त्या ठिकाणी सुरू कर आणि ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून मराठा समाज माथाडी कामगार गरीब दलित ज्या ज्या लोकांना तुझी सारखी वाटतं तुझी जी खरी तळमळ आहे ती तळमळ तू ह्या माध्यमातून त्या ठिकाणी राबव मंडळी सत्ता गेल्यानंतर बऱ्यापैकी लोक निवांत असतात किंवा त्यांचं वेगळं कारण असतं परंतु साहेब तुम्हाला पाहिल्यानंतर तुमचा दौरा गेल्यानंतर मला असंही वाटतं की आजही तुमचं रिमोट कंट्रोल या महाराष्ट्रावर जोरात चाललेलं आहे कारण तुमची एवढी धास्ती सत्ताधारी घेतात की त्या धास्तीमुळे कधी कधी
माईक चालू ठेवून बोलतात हे त्यांच्या लक्षामध्ये येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण असो, साहेबांचं एक चांगलं नेतृत्व एका थोरल्या बाबासारखं माझ्या पाठीशी आहे आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल इतकं, म्हणजे मी त्यांच्या काही लहानपणाचा मित्र आहे असं नाही, मी काय नागपूरवाला आहे असं नाही, त्यांच्या नगरपालिकेमध्ये असं नाही, परंतु ज्याची ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची कामगार चळवळीबद्दल मराठा समाजाबद्दल जी आस्था आहे ती मी बघितली. साहेब, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं, तुमच्यामुळे आमची मुलं एम पी एस सी मध्ये पास झाली आणि नोकरीला लागली, तुमच्यामुळे पोलीस भरती एस सी बी सी मध्ये मिळाली, तुमच्यामुळे त्यावेळेला काही मुलांना एम बी बी एस बी डी एस त्याचबरोबर शिक्षणामध्ये संधी मिळाली. दुर्भाग्याने दुर्भाग्याने तुम्ही जे चांगलं केलं ते काहींना जरी टिकवता आलं नाही, परंतु भविष्यामध्ये आमची प्रामुख्याने इच्छा आहे की कधी कधी आपण म्हणतो की आपल्या आपल्या आपल्यासाठी नाही तर समाजासाठी साहेब कधीतरी गोळाबेरीज खेळावी लागते. आज महाराष्ट्रामधील ओबीसी असो मराठा समाज असो याला न्याय देण्यासारखं तुमच्यासारखं एक नेतृत्व महाराष्ट्रामध्ये लवकर या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे असं मला प्रामुख्याने या ठिकाणी वाटतं आणि लवकरच आपण त्या मनावरती घ्याल. कदाचित यदा कदाचित कधी काय होईल मला माहीत नाही, परंतु आजही तुमचं या सगळ्या गतिविधीवरती बारकाईने लक्ष आहे हे मला आनंद वाटतो. साहेब, आता 25 सप्टेंबर वडिलांची जयंती आहे, माझी आपल्याला विनंती आहे, आपण तर उपस्थित राहणारच आहात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी परवाच 2-3 दिवसापूर्वी व्हॉट्सअपवरती निमंत्रण दिलंय, कारण प्रत्यक्षात माझं बोलणं काही दिवसापासून होत नाही, महिन्यांपासून. अजितदादा पवारांना दिले, मागच्या वर्षी आम्ही निमंत्रण केलं होतं, आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांची व्हिडिओ क्लिप आली, दादांना येता आलं नाही. परंतु आमची विशेष विनंती आहे की आपण केंद्रीय कामगार मंत्री यांना आपण या ठिकाणी बोलावं. अण्णासाहेबांचे विचार महाराष्ट्रापुरतं मर्यादित आता ठेवायची गरज नाही, ही देश पातळीवरती गेले पाहिजे. 2014 ते 2019 कालखंडामध्ये कामगार मंत्र्यांनी महाराष्ट्रातला माथाडी कामगार देश पातळीवरती लागू करण्यासाठी एक समिती केली, आम्हाला त्यांचा सत्कार करता आला नाही, कारण आम्ही त्या समितीमध्ये नव्हतो की आम्ही चर्चेला गेलो नव्हतो किंवा बोलवलो नव्हतो. परंतु आमची विनंती आहे की आपण भूपेंद्रजी यादव केंद्रीय कामगार मंत्री यांना आपण जरूर निमंत्रित करावं. आपण सत्तेवर नसला तरी काय झालं, पण मागण्याचं काम आमचं आहे आणि मी मागत राहणार कामगारांसाठी, स्वतःसाठी नाही. साहेब, आमचे रेल्वे धक्क्याचे प्रश्न आहेत, आता रावसाहेब दानवे आमचे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्याकडे ते खातं आहे. आमची विनंती आहे की तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून एक संयुक्त बैठक लावावी, ती पण सह्याद्रीवरती लावावी ही विशेषता. त्याचबरोबर आमचे फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन जी आहेत, हे आमचे माथाडी बोर्डावरती एके काळामध्ये साहेब इन्कम टॅक्सचा फार मोठी अडचण झाली होती, त्या काळात पवार साहेबांच्या माध्यमातून जसवंत सिन्हा आणि यशवंत सिन्हामधून आम्हाला काही रिलीफ मिळाला, परंतु नवीन जीएसटी कायद्यामुळे आमच्या माथाडी बोर्डावरती परत एकदा या इन्कम टॅक्सचं एक म्हटलं ना काळं ढळ किंवा अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि या माथाडी बोर्डाला जीएसटी मधून कसं मिळून मोकळं करता येईल याच्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा, एवढी माझी विनंती करतो. माझं लांबलचक भाषण पूर्ण होत असताना काही लोकांचं मी या ठिकाणी सत्कार करणारे आपले असते, जे लसीकरणासाठी 7 आमचे माथाडी कामगार आणि 1 महिला आहे त्यांचा या ठिकाणी आपले असते सत्कार होणार आहे. तर अभिजितजी बांगर साहेब आज उपस्थित राहू शकले जरी नसले तरी त्यांचं मला आभार यासाठी मानायचं आहे, कारण ज्या वेळेला मी त्यांना ही लसीकरणाची संकल्पना सांगितली त्वरित त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना केली की नरेंद्रजी म्हणतात ते योग्य आहे, भले ते प्रायव्हेट करत असतील स्वतःच्या खर्चानं करत असतील तरी आपण त्यांना सगळ्या प्रकारची मदत करावी. माझी दुसरी सत्कार करण्याचं कारण आमचे डॉक्टर हनुमंतराव पाटील माझे बंधू आहेत, ज्यांनी वडिलांच्या नंतर स्वतः एम बी बी एसची पदवी घेऊन माथाडी हॉस्पिटलमधून सेवा करता करता आज इथपर्यंत पोचले. आणि ज्यांना मी कळवलं की आप्पा आपल्याला लसीकरण करायचं आहे आणि आपल्या हॉस्पिटलमधूनच करायचं आहे, त्यांनाही त्याचा आनंद झाला आणि त्यांनी ते जे वॅक्सिनेशन बुक करावं लागतं त्याला आम्ही सी बी सी सेंटर म्हणतो, त्याच्यासाठी त्यांनी स्वतः पाठपुरावा केला. इवन दो साहेब अशी परिस्थिती झाली की पैसे भरूनही लस वेळेवर जर आली नसती तर त्यांची ती तारांबळ झाली होती, त्यांनी दुसरीकडनं वेगळी अरेंजमेंट पण केली होती, पण सुदैवाने ती लस आली म्हणून डॉक्टर हनुमंतरावांचं या ठिकाणी मनापासून कौतुक केलं पाहिजे. साहेब, हे लसीकरण करताना फाउंडेशनमध्ये काय फार मोठा पैसा नाही, आम्ही आत्ता सुरू केले. छत्रपती उदयनराजे भोसले साहेब आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीमध्ये
फाउंडेशन सुरू केलं आणि या फाउंडेशनमध्ये इतका पैसा नव्हता की पैसाच नाही असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार नाही, परंतु लसीकरण तर करायचं आहे, भीतर शब्द दिला मग काय करायचं आणि माझं उत्पन्न किती मर्यादित आहे हे माझ्या मला खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे। साहेब मला आपले ग्रोसरी बोर्डाचे चेअरमन वाकसाहेब जरी आज उपस्थित नाही राहिले त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला प्रॉव्हिडंट फंडामधून ह्या लसीकरण करण्यासाठी म्हणजे माझ्याच प्रॉव्हिडंट फंडातून मला त्या ठिकाणी लसीकरण करण्यासाठी जी मदत केली त्यांचं मी त्या ठिकाणी आभार मानतो। लसीकरण करत असताना या माथाडी कामगाराने जे 1000 लोकांचं आम्ही लसीकरण करणार आहोत तर त्या 1000 लोकांना काय एकदम आम्ही लस देणार नाही, त्याच्यामुळे प्रत्येक दिवशी 350 किंवा 400 लोकांचं लसीकरण आम्ही 1000 लोकांचं पूर्ण करणार। परंतु साहेब माझी आपल्याला विनंती आहे की आपली फार मोठी दूरदृष्टी आहे, या दूरदृष्टीच्या माध्यमातून हे लसीकरणाचं कॅम्प 25 सप्टेंबरपर्यंत चालू असण्याकरिता आपण हे आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं आणि मोठमोठे जे NGOs असतात किंवा कारखान्याचे CSR फंड असतात या फंडामधून माथाडी कामगार 10,000 माथाडी कामगारांचं लसीकरण करण्याकरिता आपण मला मार्गदर्शन व म्हणतात ना दिशा दाखवावी एवढी माझी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनंती करतो। या फाउंडेशनच्या वतीने मी अजून एक विनंती करतो, साहेब फाउंडेशनचं काम आमचं बीड जिल्ह्यामध्ये वाढतंय, आमचं त्या ठिकाणी सोलापूरमध्ये वाढतंय, नागपूरमध्ये वाढतंय आणि म्हणून आमच्या फाउंडेशनला आपल्या माध्यमातून काही CSR फंडमधून आम्हाला जर ॲम्ब्युलन्स जर देता आल्या तर आम्हाला फार आनंद होईल। साहेब एवढी मोठी बाजार समिती आहे, 25-30 हजार कामगार काम करतो परंतु ह्या ठिकाणी एकही ॲम्ब्युलन्स नाही, किंबहुना बाजार समितीची आहे का नाही मला माहीत नाही, परंतु एखादी ॲम्ब्युलन्स आपण जर दिली तर ती माथाडी भवनच्या खाली वडिलांच्या पुतळ्याच्या तिथे ज्या ठिकाणी माथाडी कामगारांना कुठल्या प्रकारे काम करताना दुर्घटना जर झाली तर त्वरित त्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्या माथाडी कामगारांना औषध उपचार करण्याकरिता दवाखान्यामध्ये नेता येईल अशासाठी आपण त्वरित कमीत कमी इथं तरी मला त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स द्यावी एवढी विनंती करतो। आज लसीकरण करण्या अगोदर या फाउंडेशनचा पहिला कामगारांनी चेक दिला साहेब विक्रम ग्लासच्या कामगारांनी, मला माहिती नव्हतं कार्यक्रम चालू होता कार्यक्रम संपला आणि मला त्यांनी 1 लाख रुपयाचा चेक दिला, मी तर एवढा त्यावेळेला मला त्याचा सत्कार करता आला नाही, परंतु खरंच मी त्या माथाडी कामगारांना आभार मानतो की विक्रम ग्लासच्या कामगारांची संख्या 50-60 आहे पण त्या सगळ्या कामगारांनी मिळून मला 1 लाख रुपयाचा चेक दिला। यानंतर साहेब आमच्या माथाडी हॉस्पिटलचे आपल्या पोपटराव देशमुख त्या दररोज चंद्रकांत पाटील 14 मार्केटचा माथाडी कामगार त्यांनी 11,000 रुपये, 15 पतपिडीचे कर्मचारी संजय पाटील यांनी 11,000 रुपये, मी तर एवढंच म्हणेल जे मला कामगार देतात त्यांनी त्याच्या घामाच्या पैशातल्या 100 रुपये तरी दिले तरी माझ्यासाठी ते 1 लाख रुपये प्रमाण आहे, कारण शेवटला तुमचा पगार मला माहिती आहे पण तुम्ही दादा बाबा जर तुम्ही देताय हे मी फाउंडेशनला घ्यायला पण तुमचा पगार मला आज मला माहिती आहे किती आहे आणि अशा पगाराच्या काळामध्ये एवढं तुम्ही देण्यापेक्षा 50 रुपये जरी दिले तरी माझ्यासाठी ते फार मोठे होतील मी एवढं सांगतो। आज साहेबांच्या उपस्थितीमध्ये एवढा चांगला देखणा कार्यक्रम करतो याला माझा मनापासून आनंद वाटतो, परंतु आज माझ्या महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांना कळालं असेल की नरेंद्रने हा खरंच का टॅटू काढला, या टॅटूची चर्चा साहेब खूप झाली परंतु एखादा नेता जो हृदयाच्या पेक्षा पलीकडे तुम्ही साहेब आता फक्त हृदयात बसलेत असं कोण म्हणतो, माझ्या तर मनामध्ये भिनलेल्या तुम्ही कारण तुमचे जे विचार आहेत ना हे राजकारणाच्या साहेब पलीकडे, काही लोकांना कावीळ झाले त्यांना दिवसाढवळे पण पिवळं दिसतंय पण तुम्ही या कोविडच्या काळामध्ये या राज्याची सूत्र जर तुमच्या हातात आली असती ना तर साहेब मी कोविड पण पळवला असता ही मला पूर्णपणे विश्वास आहे आणि ते तुम्ही कराल एवढी मी अपेक्षा करतो आणि परत एकदा माझ्याकडनं साहेब जर काही चुकलं असेल तर मी तुमची क्षमा मागतो, परंतु तुमच्यासारखं नेतृत्व मला तरी या नवीन कोणी या ठिकाणी दिसत नाही। मी साहेब दादांच्या बरोबर आजीदादांबरोबर काम केले बरेच लोकांबरोबर काम केले पण सत्ता नसताना तुम्ही दर 15 दिवस काय करतोय नरेंद्र इकडे तुझ्या कामगारांचं काय चाललंय मराठा समाजासाठी तुझे दौरे किती चालले, साहेब एवढा अस्मितेने विचारणारा सत्यावर असताना साहेब सगळेच चिटकतात, मी पण तुमच्याकडे चिटकलो होतो पण त्या कामगारांसाठी, पण सत्ता नसताना आधार देणं हा फार महत्वाचा मुद्दा असतो, पण सत्तेमध्ये तर काय आता मी काय जुना आहे
मी तर तुम्ही माझ्या सहकाऱ्यांकडे जाऊन बसलो असतो. साहेब तुमच्यावर एवढं प्रेम झालं ना आता, आता साहेब आता नाद नाही करायचं, फक्त देवेंद्रजी म्हणजे फक्त देवेंद्रजी.